सोलापूर शहरातील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन ढेपे यांना वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल प्राईड ऑफ इंडिया भास्कर हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ग्रामीण श्रमिक पत्रकारांच्या संघटनेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन ढेपे यांना गोवा येथील दीनानाथ मंगेशकर कला अकादमी येथं 26 मे रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, गोवा राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षा सुहासिनी प्रभुगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशननं पुरस्कार दिल्याबद्दल डॉक्टर नितीन ढेपे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. त्वचारोगावर उपचार करताना जानकी मेडिकल फाउंडेशन आणि ढेपे स्किन सिटी यांच्या माध्यमातून पांढऱ्या डागाबाबत जनजागृती केली जाते असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. प्राईड ऑफ इंडिया भास्कर या पुरस्काराबद्दल डॉक्टर नितीन ढेपे यांनी समाधान व्यक्त केलं. फाउंडेशन या महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील ग्रामीण पत्रकाराची संघटना आहे, त्यांच्यातर्फे प्राईड ऑफ इंडिया भास्कर हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यावर्षी वैद्यकीय क्षेत्रातून या पुरस्कारासाठी माझी निवड झाली, त्याबद्दल मी त्या संस्थेचा आभारी आहे. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी हा मुद्दा उचलून धरून या संघटनेने या पुरस्कारासाठी ही निवड केलेली होती. स्किन सिटीमध्ये अनेक वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधाबरोबरच जानकी मेडिकल फाउंडेशन या आमच्या संस्थेमार्फत आम्ही जे पांढऱ्या डागावर जनजागरणाचं कार्य करतो त्याची दखल या संस्थेनं घेतली आहे. तर पांढरे डाग हा रोग नाही, पांढरे डाग हा आजार नाही या संकल्पनेवर आम्ही मागच्या अनेक वर्षापासून जे जनजागरणाचं कार्य करतो आहे त्याची दखल या पुरस्कारामुळे घेतली गेली. आणि या पुरस्कारामुळे आम्हाला यापुढेही भविष्यामध्ये अशाच सामाजिक जाणीवेनं काम करण्याची स्फूर्ती मिळेल असा विश्वास मला वाटतोय. आणि या भास्कर अवॉर्डसाठी माझी निवड झाली हे याचं सर्व श्रेय हे माझी पत्नी योगिता, कुटुंबीय, माझा सर्व स्टाफ आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाला आहे. धन्यवाद. त्वचारोगासंदर्भात अधिकाधिक संशोधन करण्यात येत असून याबाबत पत्नी योगिता यांचं मोलाचं योगदान लाभत असल्याचं डॉक्टर नितीन ढेपे यांनी आवर्जून सांगितलं.